शिवराय मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांना गाई मशीनच्या खरेदी करता अनुदान दिलं जातं मित्रांनो हे अनुदान देत असताना गाई मशीनची खरेदीसाठीची निश्चित करण्यात आलेली जी किंमत आहे या किंमतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली याच्यामुळे आता शेतकऱ्यांना मिळणारं अनुदान हे जवळजवळ दुप्पट होणार आहे मित्रांनो याचबरोबर आपण जर पहिलं तर या योजना राबवत असताना राज्यातील काही जिल्हे वगळण्यात आलेले होते या जिल्ह्यांचा देखील आता या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे याच्या संदर्भातील एक महत्वपूर्ण असा निर्णय एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या आहे या निर्णयानुसार आता गायीसाठीची किंमत ही सत्तर हजार रुपये एवढी निश्चित करण्यात आलेली आहे तर म्हशीची खरेदीसाठीची किंमत ही ऐंशी हजार रुपये एवढी ठरवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागात दूध उत्पादनात चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना सर्वसाधारण गट अनुसूचित जाती उपयोजना जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण जनजाती क्षेत्र उपयोजना ही योजना मुंबई व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळून इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे याच्यामुळे आता सांगली सातारा कोल्हापूर पुणे अहमदनगर याचप्रमाणे सोलापूर नाशिक असे जे काही जिल्हे वगळण्यात आलेले होते या जिल्ह्यांचा देखील याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या ये ला। वैयक्तिक लाभाच्या दुधाळ जनावरे गट वाटपाच्या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना तसेच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना दुधाळ जनावरांच्या गटाचं वाटप करण्याच्या योजनेच्या अंतर्गत प्रति दुधाळ देशी संकरित गायीची किंमत आता चाळीस हजाराऐवजी सत्तर हजार रुपये तर म्हशीची किंमत चाळीस हजार ऐवजी ऐंशी हजार रुपये गायची किंमत एकावन्न हजार ऐवजी सत्तर हजार रुपये तर म्हशीची किंमत एकसष्ट हजारा ऐवजी आता ऐंशी हजार रुपये असणार आहे राज्यस्तरीय सर्वसाधारण अनुसूचित जाती अंतर्गत जिल्हा वार्षिक नाविन्यपूर्ण जनजाती क्षेत्र उपयोजनेअंतर्गत सहा किंवा चार किंवा दोन दुधाळ जनावरांच्या गटाऐवजी आता निवडलेल्या लाभार्थ्यांना दोन दुधाळ देशी किंवा संकरित गायी किंवा मशी गटाचं वाटप करण्यात येणार आहे याचप्रमाणे विविध योजना अंतर्गत गोटा बांधकाम कडबा कुट्टी यंत्राचा पुरवठा खाद्य साठवणूक शेड बांधकाम या बाबीसाठी देय असलेले अनुदान रद्द करण्यात येऊन उपलब्ध निधीचा वापर केवळ लाभार्थ्यांना दुधाळ जनावर गट वाटप करण्यासाठी येणार आहे दुधाळ जनावरांच्या किमतीस अनुसरून कमाल दहा पॉईंट वीस टक्के मर्यादेपर्यंत अधिक दहा टक्के सेवा कर आधी दराने तीन वर्षाकरता विमा उतरवणं बंधनकारक असणार आहे याचप्रमाणे या लाभार्थ्यांना पशुसंवर्धन व्यवसाय विषयक एक दिवसाच्या प्रशिक्षणासाठी प्रति लाभार्थी पाचशे रुपये देण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या या निर्णयामुळे वगळलेल्या जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानामध्ये देखील आता मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे याच्यामुळे आता शेतकऱ्यांना लाभ मिळाल्यानंतर ते गाई म्हशी खरेदी करण्यासाठी या रकमेच्या माध्यमातून मदत होऊ शकते तर मित्रांनो अतिशय महत्वाचा असा हा एक बदल या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो याच्या संदर्भातील लवकरच एक शासन निर्णय निर्गमित केला जाईल याच्या संदर्भातील इतर काही अटी शर्ती सूचना असतील तर त्या सुद्धा त्याच्यामध्ये सांगितल्या जातील आणि हा शासन निर्णय आल्यानंतर त्याच्याबद्दल सुद्धा आपण नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्स सह धन्यवाद